महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। पेन्शन वाढीसह इतर मागण्यासाठी एमपीएस 95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने लढा दिला जात आहे, मात्र या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने सोमवारी संघर्ष समितीच्या वतीने स्थानिक रायगड कॉलनीतील स्मशानभूमीत रक्तांजित आंदोलन करण्यात आलं। यावेळी तब्बल 56 जणांच्या अंगठ्याचे ठसे घेऊन निवेदन तयार करण्यात आले आहे। एपीएस 95 पेन्शन धारकांना 7,500 रुपये बेसिक पेन्शन देण्यात यावे, त्यावर महागाई भत्ता दिला जावा। भविष्य निर्वाह निधी कार्यालयातर्फे जारी केलेले 31 मे 2017 अंतरिम पत्र रद्द करून सुप्रीम कोर्टाच्या 4 ऑक्टोबर 2016 रोजीच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाच्या 23 मार्च 2017 पत्रानुसार उंच पेन्शनाचा सुविधा दिल्या जाव्यात। सर्व एपीएस 95 पेन्शन धारक तसे त्यांच्या पती पत्नीला मोफत वैद्यकीय सुविधा दिल्या जाव्यात। एपीएस 95 योजनेपासून वंचित निवृत्त कर्मचाऱ्यांना सदस्य बनवून त्यांना 5,000 रुपये पेन्शन देण्यात यावे। या प्रमुख मागण्यांसाठी राष्ट्रीय संघर्ष समिती राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वात लढा दिला जात आहे। उपरोक्त मागण्यांसाठी समितीचे औरंगाबाद येथे गत क्रमांक 1267 दिवसापासून साखळी उपोषण सुरू आहे। पेन्शन धारकांना न्याय देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेण्यात आली। त्यांनी सकारात्मकता दर्शवल्यानंतर देखील एपीओ आयोगाकडून नवनीत सुधारणा करून जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे, त्यामुळे समितीच्या वतीनं आंदोलन तीव्र केले जात आहे। आम्ही सर्व या ठिकाणी जे जमलेले लोक आहे ते ईपीएस 95 पेन्शनर्स आहोत। आम्ही आमचे सर्व्हिस काळामध्ये रुपये 417 545 1250 प्रतिमाह पेन्शन फंडमध्ये जमा केलेले आहे। या योजनेमध्ये जे मला पेन्शन भेटते हे फक्त 300 रुपयेपासून 2500 रुपयेपर्यंत आहे। आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय कमांडर साहेबांच्या प्रति मी कृतज्ञ आहे, त्यांनी पूर्ण भारतभर दौरे केले आणि आम्ही ईपीएस 95 पेन्शनर्स संघटित केला आणि संघटित करून आमचा आवाज माननीय प्रधानमंत्रीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। माननीय हेमा मालिनीजी दोनदा आम्हाला मदत केली, दोनदा प्रधानमंत्रीसोबत आमची भेट करून दिली। आमची बिलकुल रास्त मागणी आहे, आम्ही जे पैसे जमा केलेले आहे त्याचे फक्त व्याजमध्ये सुद्धा आम्हाला 7,500 प्लस डी भेटू शकते। आमची पहिली मागणी आहे की आमच्या दोन लोकांना पती पत्नीला जीवनयापन करण्यासाठी 7,500 प्लस डी देण्यात यावे। सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे त्याच्या आधारावर उच्चतम पेन्शन आम्हाला देण्यात यावी आणि त्याच्यानंतर मेडिकल सुविधासुद्धा प्रदान करण्यात यावी। ज्या लोकांना ईपीएस 95 योजनामध्ये समावेश केला नाही त्यांच्यासुद्धा समावेश करण्यात यावे। दोनदा प्रधानमंत्रीने आश्वासन दिल्यानंतर सुद्धा आमचा काम आतापर्यंत झालेला नाही, म्हणून आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही महाकालच्या दरबारमध्ये आलेलो आहे की प्रधानमंत्री शरणमध्ये आम्ही दोनदा गेलो होतो, कोणाची शरणमध्ये जाऊ? याचं कारण असं आहे की आमचे 5 ते 6 हजार आमचे पेन्शनधारक प्रतिमाह मरत आहे आणि म्हणून हे पेन्शनधारक काही दिवसांचं सर मरून जातील, मग कोण पेन्शन देणार तुम्ही? म्हणून आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आम्ही जमलो, महाकालसोबत प्रार्थना केली आम्ही सर्वजण। हे परमात्मा आम्ही पीएपीएस 95 पेन्शनर्सह वाचवा, सरकारला सद्बुद्ध्या द्या, हे आम्ही म्हणू शकत नाही, आमची पात्रता नाही। काल काय दोनदा प्रधानमंत्री महोदयाने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, पण दुःखाची गोष्ट अशी आहे की एक बाजूला प्रधानमंत्रीचे आश्वासन आणि दुसऱ्या बाजूला जो ईपीएफओ आहे क्रूर ईपीएफओ तो समितीवर समिती तयार करत आहे, हे समिती कुठपर्यंत चालणार आहे? म्हणून आमच्या मीडियाचे सर्व बांधवांना प्रार्थना आहे की आमचा आवाज माननीय प्रधानमंत्रीपर्यंत पोहोचवा। आज या ठिकाणी मी रक्ताने प्रधानमंत्री महोदयाला पत्र लिहित आहे, जितके कार्यकर्ता आलेले आहे पूर्ण भारतभर अभियान चालू आहे, रक्ताने पत्र लिहून आमच्या भावना व्यक्त करत आहे। आम्ही सरकारच्या कोणत्या प्रकारचे निषेध करून नाही राहिलो, मात्र आमच्या भावना प्रधानमंत्रीपर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि आमचे मागणे ताबडतोब मंजूर झाले पाहिजे अशी भावना व्यक्त करून आपल्या सर्वांच्या प्रति नमस्कार करतो आणि आमचा आवाज प्रधानमंत्रीपर्यंत पोहोचवा। धन्यवाद सर। बुलढाणावरून मोहम्मद फारूक, आवाज टीव्ही। उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा।